हरिओ आपण जेव्हा गुरुक्षेत्र येथे जातो तेव्हा एक गोष्ट अगदी आवर्जून करतो ती म्हणजे परमपूज्य बापूंचा हस्त स्पर्श लाभलेली युक्ती आपल्या मस्तकी लावतो आणि आपल्या जवळ ठेवतो. एक धाड्यामागे आपला असा दृढ विश्वास असतो की ही युक्ती आपले सर्व संकटांपासून रक्षण करेल. परमपूज्य बापू सद्गुरूची व्याख्या करताना म्हणतात की मातीची उदी करतो तो खरा सद्गुरू. हिमाळपंतांनी श्री साई सच्चरित्रातील 33व्या आणि 34व्या अध्यायात उदी महिमेच्या अनेक कथा उद्धृत केल्या आहेत. श्री साईबाबा भक्तांकडून दक्षिणा घेऊन सर्व भक्तांमध्ये वाटून टाकत व उरलेल्या पैशातून लाकडे घेऊन मशिदीमध्ये अखंड धुनी पेटवत असत आणि तयार झालेली उदी भक्तांना सरळ असते देत. या औषधरूपी उदीने अनेक भक्तांच्या व्यथा दूर केल्या. कधी नानासाहेब चांदोरकरांच्या मुलीची प्रसूती वेदनेतून सुटका केली तर कधी मालेगाव स्थित डॉक्टरांच्या पुतण्याचा आड्यावरण दूर केला. या उदीने पार्शाच्या मुलीची आकडी समूळ नष्ट केली आणि वृद्ध ग्रहस्थाची शस्त्रक्रियेविना मूतखड्याच्या व्याधीतून सुटका केली. समृद्धी चिंतामुक्ती आणि सांसारिक लाभ मिळवण्याकरता भक्त उदीचा लाभ घेत असतच. पण या उदीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन श्री साईबाबांनी सर्व भक्तांना दिला. हा सगळा संसार उदी समान आहे. हा नश्वर देह अखेर पंचमहाभूतातच विलीन होऊन त्याची देखील चिमूटभर उदीच होणार. या अंतिम सत्याची जाणीव भक्तांना करून दिली. या उदीच्या संदर्भातच श्री साईबाबांच्या आवडत्या ओळी या ठिकाणी सादर करीत आहोत. रमते राम आयोजी उद्याची गोंदिया लायोजी.